त्यामुळे तुम्ही कुठची काळजी करू नका. दुसऱ्या परिणाम किती आहे तुम्हाला ऐकत असलं तर मी कार्यक्रम लावा. तुम्हाला सगळं आदर्श सांगतो, फक्त शिवजी आराम एवढं सांगतो. तुमच्या बाळबाळावर आशीर्वाद देते. तुम्हाला मी देवाकडे बाबाजी एकच सांगतो सध्या त्या तीन महिन्यात मला फक्त आदर्श मिळेपर्यंत माझी शिकण्यासाठी. तर मंडळी, मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने हे जे आंदोलन पेटलेलं आहे, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुका लढण्यास नकार जरी दिला असला तरी विधानसभेच्या निवडणुका मात्र आपण ठामपणे लढणार, म्हणजे लढणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यातल्या त्यात त्यांनी 114 जागावर आपण उमेदवार उभे करू किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर आपण उमेदवार उभे करू असं देखील म्हटलेलं आहे. त्यातल्या त्यात त्यांनी 90 जागा तर आपल्या 100% विजयी होतील असाही विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केलेला आहे.